लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय, पण त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मात्र थेट अमेरिकेमधून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला, त्यामुळे महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष एकमेकांवर पराभवाचा खापर फोडताना दिसतायत। पण या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचा आत्मविश्वास मात्र चांगलाच वाढल्याचं दिसतंय। कारण सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आता थेट अमेरिकेतून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला राज्य आपल्या हाती देण्याचं आवाहन केलंय। मला राजकारणाचा एकूणच सगळा काय म्हणू, पण त्याचं दिसणं, त्याचं असणं, सगळ्या गोष्टी मला बदलायच्या आहेत। एकदा मी नेहमी सांगत आलो की महाराष्ट्राने एकदा माझ्यावरती विश्वास ठेवावा, एकदा हे राज्य माझ्या हातामध्ये द्यावं। बरं, आत्ता जे वाट लावतात त्याहून अजून मी किती वाट लावू शकतो? एवढी तर कपॅसिटी नाही ना माझी। मला असं वाटतं एकदा हा प्रयत्न करून बघावा, महाराष्ट्राने हा प्रयोग करून बघावा, आणि मला मला विश्वास आहे की महाराष्ट्र हा प्रयोग करेल नक्की। राज ठाकरेंच्या या आवाहनामागे लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। या निवडणुकीत महायुतीची कामगिरी काहीशी निराशाजनक असली तरी जिथे जिथे राज ठाकरेंच्या सभा झाल्या तिथे मात्र महायुतीला फायदा झाल्याचं दिसलं। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राज ठाकरेंनी भाजपच्या नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, जिथे राणे विजयी झाले। कल्याणमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली, इथे शिंदेंनी विजयाची हॅट्रिक केली। तर पुण्यातही भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना राज ठाकरेंच्या सभेनं विजयाचा झेंडा गाडता आला। घेतलेल्या सभा आणि त्याचा निकाल पाहता राज ठाकरेंच्या सभांचा स्ट्राईक रेट 100% राहिला। याच कारणांमुळे आता राज ठाकरे यांनी थेट विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय। राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीसाठी प्रचार केला असला तरी त्यांची निकालाची विधानं ही सातत्यानं त्यांची एकला चलोची मनस्थिती असल्याचं सांगतायत। आता अमेरिकेत सॅन होजे इथे बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात बोलतानाही त्यांनी महायुतीला जोरदार चिमटे काढलेत। यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे। कारण आपल्याकडे काय आता हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील काही माहीत नाही आपल्याला। आता तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते। कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना, त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे, बघू आता। राज ठाकरेंनी केलेलं हे विधान थेटपणे महायुतीवर निशाणा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी राज ठाकरेंचं हे विधान थेटपणे महायुतीकडेच टोलवलंय। तर फडणवीसांनी मात्र विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंच्या विधानावर प्रत्युत्तर देणं टाळल्याचं दिसलं। साहेब, काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना। लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्वांना जमिनीवर आणलेलं आहे, त्या लोकसभेच्या निकालानंतर आपण बोध घेणार का असं वक्तव्य राज ठाकरेंनी करायला, त्यांनी काय वक्तव्य केलं मला कल्पना। लोकसभेनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडी महायुतीचे नेते राज्यभरात फिरून निवडणुकीची मोर्चे बांधणी करतायत, पण राज ठाकरेंनी मात्र थेट अमेरिकेतून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज ठाकरेंच्या या आवाहनाला मराठी मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।